सगळ्या चेहऱ्यांचा अध्यादेश काढला तर ओबीसी बरोबर आंबेडकरी जनता देखील मुंबईत धडकेल, लक्ष्मण हाके. सगळ्या चेहऱ्यांचा अध्यादेश जर निघाला तर ओबीसी समाजाबरोबर आंबेडकरी जनता देखील मुंबईत धडकेल, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलाय. ते सांगलीमध्ये बोलत होते. तसेच जारांगेच्या मोर्चाची पहिली मागणी ही अॅट्रॉसिटी रद्द करण्याची होती, त्यामुळे त्याचा विचार आंबेडकरी जनतेनं देखील केला पाहिजे, असं मत देखील लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलंय. तसेच महाराष्ट्र शासनाने जर GR काढला तर तो फक्त ओबीसी समाजाला नाही तर SC आणि NT समाजाला देखील अडचणीचा आहे, असं देखील हाके यांनी स्पष्ट केलेलं आहे. ओबीसी समाजाच्या जनजागृतीसाठी सांगलीमधून आज जनजागृती मेळावे पार पडत आहेत आणि त्यानिमित्ताने लक्ष्मण हाके हे सांगली जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत. सगळ्या स्वयंचा अध्यादेश काढला तर आम्ही ओबीसी तर मुंबईला येईलच, पण त्याचबरोबर आमची आंबेडकरी जनतासुद्धा मुंबईला येईल. कारण GR हा GR असतो आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं GR काढला तर तो महाराष्ट्राला लागू होतो. त्यामुळं फक्त ओबीसीलाच अडचण आहे असं नाही, SC आणि ST बांधवांनासुद्धा ही अडचण आहे. त्यामुळं आंबेडकरी जनतेनंसुद्धा या गोष्टीकडे डोळसपणे पाहावं. आज ओबीसी जात्यात आहे, जर असे अध्यादेश निघत राहिले, अशी आरक्षणविरोधी कृत्य घडत राहिली, ही लोकं जरांगे पाटलांचे जे 56 मोर्चे झाले या महाराष्ट्रामध्ये, या 56 मोर्चामध्ये यांची पहिली मागणी अशी होती की अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा. मग अॅट्रॉसिटी कायदा जर रद्द होत असेल तर इथं समानता, इथं दीनदलितांची एक सन्मानाची वागणूक मिळायला हवी, ज्याला त्यांना कायद्याचं कवच आहे, ज्यांना संरक्षण मिळतं आहे त्या कायद्यातून, ह्या गोष्टींकडे आमच्या आंबेडकरी जनतेने लक्ष द्यायला हवं. आज ओबीसी जात्यात आहे, तुम्ही सुपात आहात, आपल्याला आरक्षण, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समानतेची वागणूक, फुलेशाहू आंबेडकरांची समानतेची वागणूक आणि संविधानामधल्या तरतुदी आपल्याला टिकवायला आपल्याला पुढं यावं लागेल. आज मेळावा आहे काय सांगाल? प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भविष्यामध्ये, आत्ता आम्ही 1-2 दिवसाचा दौरा संपल्यानंतर आम्ही परत मराठवाड्यामध्ये जात आहोत आणि एक दौऱ्याची रूपरेषा होईल, तिकडच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहोत. आत्ताच आमच्या सांगलीच्या सगळ्या नगरसेवकांनी आम्ही एक साधारणपणे 1-2 तारखेच्या दरम्यान सांगलीमध्ये खूप मोठा मेळावा होईल आणि तो जिल्ह्याला कव्हर करणारा मेळावा होईल, असं नियोजन आता सुरू आहे आमचं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.